I've been up for 3 nights. My eyes are bloodshot red. Damn, I wanna see the sunshine. It's getting to my head. One look in the mirror, don't like what I find. I know that somewhere in there, there's a good. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो लोणावळ्याला खूप दिवसानंतर. आणि लोणावळा आमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. आणि असे खूप दिवस झाले असं घरी काम करत असतो. सॅटरडे टू मंडे टू फ्रायडे आणि संडे आमच्याकडे एकच ठिकाणी. अँड आणि बाबूला काहीतरी बोलायचं. अँड बाबू बोल. अँड लाइटिंग म्हणणार रेकॉर्डिंग चालू. आणि माझ्याच ब्लॉग मध्ये माझेच मारायचे बघतात. अँड हा ब्लॉग मध्ये आला ना मी आता चाललेलो आहोत आम्ही लोणावळ्याला. आणि एक दोन तीन चार जास्त लोक बसलेलो. सहा लोक गाडीमध्ये बसलेला. आणि आता आलेला आहे कुठला शेडून फाटायचा टोलला. मी बोलू साहेब, मी ते लिप घेतली टोल नाक्याचा. आणि बोलतोय पोलिसांनी विचारलं तर पोलीस बोलतील मला थोडा. आणि यांना पकडा, यांना पोलिसांनी पकडलं. असे मित्र असतील तर कसं. डिस्क्लेमर गाडी चारच अलाउड आहेत. मी बोललेलो नाही त्याला पाचवी सीट इलिगल ड्राइव्ह करण्यासाठी. उतरू शकता त्याला उतरायचं. कसं आहे मित्रांनो, मला तुम्ही ओळखता. कसं आहे माझी लय ओळख आहे. मी फोन केला ना, मला बघितला ना, मला पहिले गाडी खाली उतरवतील, मला मारतील, यांना जाऊन देतील. मग मी आहे उतरायला, काय वांदा नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण तुम्ही पाचच जण जावा. मित्र परत येईन घेत आलाच नाही. काय करू नको. मग थांब तू आहे ना. मी दाखव तुला कसं करणार. अरे याला पण लोणार चाललोय. पण बिनचूक मी घरी सांगितलं नाही, माझी कान पटली. अरे पप्पा तर कोणाला ना, पप्पा लय मारतील मला. अरे मला लय भीती वाटते यार. बिनचूक संख्या एवढंच करायचं, फक्त घाबरून करायचं. त्याला दाखवायचं असं स्टड आहे. स्टड नाही, माझी नंतर काढणार आहे ना. अरे वाडा लोणाला चाललोय खरा, पण पण घरी सांगितलं नाहीये. मला मारतील किती सांगितलं समजलं तर बिनचूक. आणि मित्रांनो, मला पुन्हा डायलॉग माहिती आहे म्हणून मुद्दा ब्लॉग पुणे घेणार. आणि स्ट्रगल इज रिअल गाइस, स्ट्रगल इज फन. लोणावळ्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आणि आम्ही आलो गोरबे डॅमला. भोसले शेट, विगू शेट, वाडा शेट, हॅशटॅग. एक अशक्य सुंदर असं धरण आपल्या समोर तुम्ही बघू शकता. पाणी कमी आहे. आणि अशक्य सुंदर रोड काय आलं, संपलं का. रोड नाही आहे ना आपल्याकडे. एक अशक्य सुंदर धरण आहे आपल्याकडे. अशक्य सुंदर. अशक्य का. अशक्य आहे. अशक्य का शहर तो झाला. अशक्य सुंदर असा रोड संपलेला आहे. आणि आम्ही तर मित्रांनो घरातून निघालेलो आम्ही. तेव्हा आमचा प्लॅन झालेला लोणावळ्याला जायचं. पण आम्ही विचार केला एवढं जण चाललोय तर पुढे जाऊन चेकिंग वगैरे असेल तर आम्ही प्लॅन कॅन्सल केलेला. आणि आम्ही आलेलो मोरबे धरणला. सो इथे थोडा टाइम स्पेंड करू आणि पुढे जाऊ. तर सोबत आहे आमच्या लहानपणीचे मित्र नितिकेत झावरे, अक्षय भोसले, संकेत वाडेकर, मुकुंद, विघू. अशी आमची टोळी आलेली आहे इथे. आम्ही इथे खायला काय आणलं नाही आहे. लोक इथे येऊन पार्टी वगैरे करतात आम्हाला आत्ता समजतंय.
तर बघूया आता काय कंटेंट मिळतं तुम्हाला, तुम्हाला दाखवतो पूर्ण सिटेमॅटिक्स वगैरे, सिटेमॅटिक्स वगैरे, सिटेमॅटिक्स वगैरे, ट्रॅव्हलिंगचे वगैरे टाकतो. काय बोलतो किती मोठी मिठा असते. फोटो फोटो आपको पता नहीं दिख रहा है कि नहीं, लेकिन वहाँ पे बारिश गिर रहा है एंड यहाँ पे रेनबो आया है. यहाँ पे इसमें जूम का ऑप्शन नहीं है. Offroading, full offroading. काय बोल सर, मग आपण जात होतो लोणावळा, पण वाटेत आपल्याला भलतच काय दिसलं जे आपल्याला निसर्गरम्य वाटलं. ऍक्च्युली गाईज, आम्ही चाललेलो लोणावळाला, लोणावळ्याचा प्लॅन झालेला ना आपला, आणि मध्येच आम्हाला वाटलं की पुढे पोलिसांचा वगैरे मॅटर असेल आणि आमच्या गाडीमध्ये परमिशन नाही आहे ना ॲक्च्युली 6 सीटर्ससाठी. मी बोलतो खूप जास्त आणि होते तुझे असंच की असं सुंदर रस्ता करत करत आपण काय माहिती कोणत्या ठिकाणी आलेलो आहोत. मोरबे धरणाच्या पुढे जो एक वाटचाल आहे त्या वाटचालीच्या इथून आपण गाडी घेऊन आलेलो आहे. रस्ता खरं अशक्य होतं पण आपण इथपर्यंत पोहोचलो. फुल ऑफ रोडिंग करत आलेलो आहे आम्ही. तर मग माझं असं म्हणणं आहे की आपल्याला इकडे काहीतरी खायसाठी मिळू शकतो. ओके, तर मग बघू शकता तिथे, तिथे आहे एक छोटीशी झोपडी. तर मग चला आपण ट्राय करूया की आपल्याला तिथं ते मामा जे बसलेले आहेत ते आपल्याला काहीतरी खाण्यासाठी मदत करू शकतात का. ओके, लेट्स गो. परमिशन नाही आहे 4-व्हीलरमध्ये 6 जण बसवण्याची आणि आम्ही 7 जण होतो. तर आम्ही विचार केला की मोरब्याला येऊ, बट मोरब्याला आम्ही आलेलो तर आहे पण मोरब्याच्या पुढे आम्ही जागा एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. तुम्हाला पहिले जागा दाखवतो. तर ही आहे जागा, हे मोरब्या डॅमच्या पुढे आलेलो आहे आम्ही. एक नंबर प्लेस आहे. तर तुम्ही फिरण्यात इच्छुक असाल तर तुम्ही या इकडे, एक नंबर मजा येईल तुम्हाला. इकडे झोपडी आहे तर तिथे जाणार आहोत आम्ही. काय आहे का विचारायला खाण्यासाठी, मे बी त्यांनी मासे वगैरे पकडले असतील, इथे चांगला सीन आहे. तर बघूया. Balance are perfect and I wish I were the same. Making bad decisions, it should be my middle name. I love playing with fire, it's my favorite. Watch me burn my whole house down, I feel a thing. One look in the mirror, don't like what I find. I know that somewhere in there there's a good vibe. He runs away at midnight. Atta ami khali challelo ahot tya place la explore karayla. मी हे जे अँड करत असतो तर माझे मित्र मला त्या गोष्टी वरून ट्रोल करतात. इट्स ओके, मला आवडतं. आणि आजोबा काहीतरी बोलत आहेत. इथे चूल पण आहे, बनवू शकतो आपण काही काही. तर इथे काहीतरी इथे मासे बिसे नाही का? सिगरेट पिता काय तुम्ही? कोण तुम्ही? नको साहेब मला कशाला सिगरेट. मग तुमचं नाव काय? सकाराम. आणि तुम्ही इथे राहता का? इथले रहिवासी आहात का? कुठलं गाव? हे आमचं गाव. नाव? तुम्ही आले गाड्या घेऊन. चौक? चौक का? मोरबे. 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 अच्छा, मोरबे गाव. आणि हे या प्लेसचं नाव काय माहितीये का तुम्हाला? म्हणजे हे मोरब्या, मोरब्यामध्येच येतं का? डॅम मध्येच येतं का? मोरबा डॅम आहे. अच्छा अच्छा, मोरबा डॅम. आणि मग आता तुम्ही इथे काय करताय? इथे काय लावतो भाजी बिजी. अच्छा, इथे भाजी वगैरे लावले तुम्ही. ओके ओके. आणि याच्यामध्ये मच्छी वगैरे असेल काय? मच्छी मोठी असते. असते पकडायला वगैरे? नाही निघत. आतमध्ये असेल? आतमध्ये असेल ना? आतमध्ये आहे ती. लय मोठी माशी आहे ती, निघतच नाही. जितडे जितडे नसते काय? जितडे असतील ऑब्विसली.
जिथं मोठं मासा आहे त्या आतमध्ये ते निघत नाही ना काय नाही ते बाम टाकतात ना आणि भरलो किती भरतो हा इतपत येतो इतपत भरतो बापरे हे माझं हे तोडलाय ना झाड इतपत येतो आणि मामा ही तुमची जमीन आहे का ही पेरलीत ती तुम्ही ही पेरलीत ती तुम्ही तुमची जमीन आहे स्वतःची जमीन ह्याच्यात धरणात गेले अच्छा धरणात गेले तर मग आपण पिकवू शकतो का आम्ही भाजी लावतो दिवाळीला कुठली भाजी पिकवता आता तिथे काय दुधी पडवळ दुधी पडवळ थोडा थोडा अच्छा अच्छा आणि विकायला वगैरे पनवेलला विकायला पनवेल मार्केट आहे ते हा मार्केटला तुला माहिती आहे आम्ही पनवेल बनत आलोय उत्पन्न कसं असतं तुमचं कसं मग कसं कसं लागेल उत्पन्न किलोवर असते ती 10 किलोवर हा 10 किलोचा हिशोब असते ती गजब गजब काय लावलंय तिकडे बोलतो कुठे काका काय तुला चिल्लर देतो मला खर्च लागतील तर राहू दे टाइमपास काहीतरी चहा पाण्याला चहा पाण्याला असू द्या बाकी मस्त हवा गेली छान नेली हा जे तोडायचं हे सगळं तोडून टाकायचं काय काय पिकवलं काय तिकडे पण काय पिकवलं काय आता पिकवू पुढं दिवाळीच्या पुढं हे झाड कसलं तिला पीक कसलं हे तिथे पलीकडे लावलं एकदम शेवट मांडव मांडव पडवळ अच्छा पनवळ आणि काकडीचा मांडव लावलेला आहे आजोबाने इथे आणि ही पिकाऊ जमीन आहे म्हणजे पाणी वगैरे मिळत प्रॉपर आणखी एक घर आहे ते एक्सप्लोर करू आपण आणि याच्यामध्ये काय आहे नॉर्मली ते बघू शकता तुम्ही हे आहे चूल मामांची छोटीशी ते आहे एक बॅरल त्याच्यामध्ये पेट्रोल करावं अशी आहे मस्त बरोबर एकदम मस्त छान आहे घर लांब आहे का अजून घर कुठे पण इकडे पावसाळी राहायला लागतो ना मोठा पाऊस पडला का मग आतमध्ये आपला